भंडारा में जिस प्रकार की घटना हुई है वो बहुत ही वेदनादायी और शर्मनाक इस प्रकार की घटना है। महाराष्ट्र जैसे प्रगतिशील राज्य में 10 बालक सरकारी अस्पताल में जलकर मर जाते हैं, इससे शर्मनाक दूसरी कोई बात नहीं हो सकती। हमारी मांग है कि इसकी पूरी जांच की जाए, उच्च स्तरीय जांच की जाए और दोषियों को बिल्कुल कड़ी से कड़ी सजा दी जाए। साथ साथ इसके सारे पहलू, सेफ्टी मेजर्स थे क्या, सेफ्टी ऑडिट हुआ था क्या, फायर ऑडिट हुआ था क्या, ये सारी चीज़ें देखी जानी चाहिए और इस घटना से सीख लेकर महाराष्ट्र के इस प्रकार के सारे सरकारी अस्पतालों में सेफ्टी ऑडिट और फायर ऑडिट ये किया जाना चाहिए, ऐसी हमारी मांग है। नहीं, 100% पोल खोलच आहे। आता मला त्याच्या कुठल्याही राजकीय याच्यात जायचं नाही, पण कुठेतरी प्रशासन आणि ज्या प्रकारचे दावे केले जात आहेत यात कुठलाही अर्थ नाही आहे, हे चुकीचे आहेत, हे मात्र यातनं स्पष्ट दिसतं। सरकारने मुआवजा देना चाहिए और मुझे लगता है कि कम से कम 10 लाख का मुआवजा सरकारने देना चाहिए। भंडाऱ्याची घटना अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक अशा प्रकारची घटना आहे। महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्यामध्ये अशा प्रकारे 10 अर्भकांचा बालकांचा मृत्यू हा त्या ठिकाणी ICU मध्ये व्हावा किंवा दवाखान्यात व्हावा, सरकारी दवाखान्यात, यापेक्षा लाजीरवाणी परिस्थिती दुसरी कुठली नाही। मला असं वाटतं की याची अतिशय उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, दोषी जे आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि अशा घटना घडणार नाही या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात जे काही अशा प्रकारचे आपले सरकारी दवाखाने आहेत त्याचं ऑडिट देखील झालं पाहिजे, सेफ्टी ऑडिट देखील झालं पाहिजे। अन्यथा मला असं वाटतं की ही जी घटना घडलेली आहे ही घटना खरोखरच एक अतिशय काळी घटना म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात लिहिली आहे। फायर ऑडिट का झालं नाही याची चौकशी केली पाहिजे आणि त्याच्यात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे।